नमस्कार, मी अक्षता तुम्हा सर्वांचं अक्षता किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर अशी आपली रेसिपी आहे काजू रोल म्हणजे स्वीट डिश, रक्षाबंधन स्पेशल एक स्वीट रेसिपी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपली जी रेसिपी आहे ती अगदी कमी साहित्यांमध्ये आणि अगदी झटपट बनणारी आहे। आपण इथे गॅसचा देखील वापर नाही करणार आहोत, ओव्हनचा देखील वापर नाही करणार आहोत। तर अगदी झटपट आपली ही रेसिपी आहे। तर तुम्हाला दिसतच आहे किती छान आपली ही मिठाई दिसते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी इथे एक छोटा मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी टाकतेय 1/4 कप अशी साखर आणि 2 विलायची। त्यानंतर मी इथे घेत आहे 5 ते 6 काजू। तर ह्या तिन्ही वस्तूला आपण छान प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर अशाच प्रकारे मी ह्या तिन्ही गोष्टीला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये मी घेतलेली आहे चाळणी आणि याला छान प्रकारे गाळून घेऊया, म्हणजे जे पण जाडजाड पार्टिकल्स वगैरे आहे, कचरा आहे, तो निघून जाईल। मी सर्व इंग्रेडियंट्स आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक कराल। तर अशाच प्रकारे मी इथे साखर, काजू आणि इलायचीच्या पावडरला एका मोठ्या बाउलमध्ये चांदणीने गाळून घेतलेलं आहे आणि जे पण जाडजाड पार्टिकल्स आहे त्याला एका साईडने काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये मी इथे घेत आहे 1/4 कप खोबरं केस आणि याला सुद्धा छान प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि जे आपण साखर, काजू आणि इलायचीचं पावडर काढलेलं आहे त्यात हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्येच घालायचं आहे 1/4 कप मिल्क पावडर आणि त्यानंतर मी त्यात टाकतोय 1 टेबलस्पून असं तूप। त्यानंतर ह्या सर्व गोष्टीला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अगदीच हलक्या हाताने सर्व साहित्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दूध। तर दूध आपल्याला अगदी जास्त नाही घालायचं आहे, 2 चम्मच दूध मी आत मिक्स करते आणि पुन्हा याला छान प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तर रक्षाबंधन जवळ येते आणि रक्षाबंधनसाठी एक स्वीट डिश आपल्या भावासाठी तर बनतेच। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप खूप आवडेल आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि अगदी कमी वेळात। तर एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि ही रेसिपी नक्की करून बघा। तर बघू शकता सर्व साहित्याला छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर याचा गोळा तयार झालेला आहे आणि अगदी जो मावा असतो तसा टेक्स्चर याला आलेला आहे, अगदी मऊ आणि लुसलुसीत गोळा इथे तयार झालेला आहे। त्यानंतर मी याला 3 छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करून घेणार आहे। तर अगदीच जास्त मोठे पण नाही आणि अगदीच जास्त छोटे पण नाही, तर मीडियम साईजमध्ये मी इथे 3 गोळे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एका ट्रेमध्ये सिल्वर फॉइलचा पेपर। जर सिल्वर फॉइलचा पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपरचा देखील वापर करू शकता। दोन्ही नसेल तर तुम्ही इथे ताटाला किंवा ट्रेला तूप लावून देखील घेऊ शकता, जेणेकरून जी आपली मिठाई आहे ती निघताना व्यवस्थित निघेल, लवकर निघेल। तर बघू शकता तिन्ही गोळीला मी छान प्रकारे अशा शेपमध्ये रोल बनवून घेतलेले आहे आणि याला छान प्रकारे स्प्रेड करून घेतलेले आहे। तर तिन्ही गोळीला आपल्याला असंच उभ्या आकारामध्ये गोल शेपमध्ये ट्रेवरती बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला 1 ते 2 तास फॅनखाली सेट होण्याकरिता ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये एअरटाईट बॉक्समध्ये देखील याला सेट होण्याकरिता ठेवू शकता। तर 1 ते 2 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली मिठाई किती छान प्रकारे सेट झालेली आहे। त्यानंतर आता आपण याला गार्निशिंग करूया। तर गार्निशिंग करिता मी इथे वापरते सिल्वर कोटिंग। जर सिल्वर कोटिंग नसेल तर टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही याला ड्रायफ्रुट्सनी देखील गार्निशिंग करू शकता। त्यानंतर सिल्वर कोटिंग झाल्यानंतर मी याला एका उभ्या शेपमध्ये कट करून घेतेय। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता। तर मी याला उभ्या शेपमध्ये कट करून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता आपले काजू रोल इथे बनून तयार झालेले आहे, अगदी मऊ आणि लुसलुशीत आपली मिठाई अगदी झटपट तरीकेने इथे बनून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा। त्यानंतर मी याला वरून पिस्ताने गार्निशिंग करून घेत आहे। तुम्हाला हव्या त्या ड्रायफ्रुट्सने तुम्ही याला गार्निशिंग करू शकता।
तर अशाच प्रकारे अगदी कमी साहित्यांमध्ये आणि कमी वेळात विदाउट गॅस विदाउट ओव्हन आपली क्विक सीट डिश काजू रोल इथे बनून तयार झालेले आहे. वाव, तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसतंय आणि टेस्टला देखील खूप खूप छान लागतात. तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, अगदी मार्केटमधून आणलंय असं वाटतंय. तर एकदा ही रक्षाबंधन स्पेशल स्वीट डिश नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर टच करा, म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया अशाच खूप छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.